चिखलदरा व मेळघाटामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची नेहमीच कार्यालयात उपस्थितीत न राहण्याची सवय झाली आहे. शासनाचा भरगच्चा पगार घेऊन दांडी मारणारे कर्मचारी सातत्याने कार्यालयातून गैरहजर असतात. असाच प्रकार चिखलदरा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात बघावयास मिळाला. या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी झाडावरील पक्षी कावळे मृत्युमुखी पडत असताना त्यांना उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले असताना या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने 30 ते 25 कावळ्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. सोबतच चिखलदरा तालुक्यातील काही शेतकरी आपल्या पशु जनावरांना उपचारासाठी घेऊन आले असता त्यांना सुद्धा इथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसल्याने परतावे लागले. अशी तक्रार स्थानिक शेतकरी व पशुप्रेमी पर्यटक चिखलदरा यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितली आहे. वरिष्ठ अधिकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई करतील अशी येथील नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. यहाँ पर हम 50 बार आते, एक भी कर्मचारी मिलता नहीं. और ये कर्मचारी लोग यहाँ पर अपना कुछ अगर इमरजेंसी किसी कास्तकार की आए या किसी की भी आए, अब आज चिखलदरा में 10-15 कौवे एक अचानक मर गए झाड़ पर. तो वो झाड़ पर कौवे को अपने को पोस्टमार्टम करके कि वो कैसे मरे, ये इसके लिए हम यहाँ पर आए. तो एक अधिकारी पुंड करके उनको हमने अगर पूछा तो बोले छुट्टी होंगी, गाँव चले गए. जबकि वो चिखलदरा रेसिडेंशियल रहने का भाड़ा ले रहे हैं गवर्नमेंट से, और यहाँ उनके पास में रूम है, सब है, यहाँ एक भी रहता नहीं. इसलिए इनके ऊपर जिलाधिकारी रहे या कोई भी रहे, इन्होंने इसके दखल देके इसके ऊपर कार्रवाई होने को होना, ये हमारा ये उद्दिष्ट है. मारुति पाटनकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.